नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत पनीर पुलाव, आणि पनीर पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, तर ही झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर जाणून घेऊया याला लागणारं साहित्य। कांदा, टमॅटो, बीन्स, कोथिंबीर, तेजपान, पनीर, मटर, पुदिना, हिरवी मिरची, तूप, मिरे, जिरं, गरम मसाला, तिखट मीठ, आलं लसणाची पेस्ट आणि चक्रीफूल घेतलेलं आहे, लवंग, विलायची आणि बासमती राईस घेतलेला आहे। एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे, आणि तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण पनीरचे पीसेस टाकून घेऊ। आणि गोल्डन ब्राउन होतपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपण दोन्ही साईडने ते ब्राउन करून घेतलेले आहे। कुकर गॅसवर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 3 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तूप गरम झालेलं आहे, आता त्यामध्ये आपण तेजपान टाकून घेऊ। चक्रफूल टाकायचं आहे, 2 चक्रफूल घेतलेले आहे मी, कलमी, 3 ते 4 लवंग टाकायची आहे, विलायची, क्रश केलेले मिरे ते टाकायचे आहे, जिरं, हिंग, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा टाकायचा आहे, कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि 1 मिनिटपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे। कांदा झालेला आहे, आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेऊ। हिरवी मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, हे छान आपल्याला 1/2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर बीन्स टाकायचे आहे, वाटाणे, टमाटर, ज्या भाज्या तुम्हाला पाहिजे त्या भाज्या आपण टाकू शकतो। हे आता आपल्याला 1 मिनिटपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिखट टाकायचं आहे, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुदिन्याचे पानं घ्यायचे आहे आणि त्याचे तुकडे करून आपल्याला ते टाकायचे आहे, त्याच्याने फ्लेवर खूप छान येईल। त्यानंतर फ्राय केलेले पनीरचे पीसेस टाकून घ्यायचे आहे। हे सर्व मिक्स करून घेऊ। त्यानंतर तांदूळ टाकून घ्यायचा आहे, तांदूळ मी 15 मिनिटं अगोदर भिजू टाकलेला होता आणि हलक्या हाताने ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि 1.5 ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। 1 ग्लास मी तांदूळ घेतले होते, तर 1 ग्लास तांदूळ असले तर 1.5 ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे। एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ। आता भाताला छान उकळी आलेली आहे, आता यावरून आपल्याला 1 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 2 शिट्या होतपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे।
दोन शिट्या झालेल्या आहे आणि आपला कुकरही थंड झालेला आहे, मस्त झालेला आहे पुलाव। यावरून कोथिंबीर टाकून घेऊ। तयार आहे पनीर पुलाव। कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। माझ्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे नवीन व्हिडिओ बघू शकाल। धन्यवाद।